नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या एम पी एस सी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश नवरे व माझे सहकारी शोभ पटेल आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत. आजचा आमचं टॉपिक आहे चालू घडामोडी 2019 मी आपल्यासमोर मांडणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही मला जर का सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूवरील बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे निरंतर व्हिडिओ मिळवत राहा. आणि एक महत्त्वपूर्ण सूचना ऐका, तुम्ही मला अनअकॅडमीवरसुद्धा फॉलो करू शकता. अनअकॅडमीवर फॉलो करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अनअकॅडमीवर तुम्हाला खूप सारे व बेस्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे. अनअकॅडमीवर एम पी एस सी, यू पी एस सी, बँकिंग, रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे उत्तम लेसन तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. तरी तुम्ही अनअकॅडमीचे लर्निंग ॲप जे आहे ते डाउनलोड करायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, 24 एप्रिलपासून एम पी एस सीचे प्लस कोर्स अनअकॅडमीने लॉन्च केलेले आहे. तुम्हाला लाईव्ह क्लासेस तिथे बघता येणार आहे, त्याचबरोबर सोबतच नोट्ससुद्धा उपलब्ध होणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 3 क्लासनंतर एक डाऊट क्लिअरिंग सेशन त्यामध्ये असणार आहे, त्यामध्ये तुम्ही आपले डाऊट विचारू शकता. त्यानंतर पहा, क्लासला जर का तुम्ही उपस्थितीत नसेल तर तुम्ही ऑफलाईन रेकॉर्डिंगसुद्धा बघू शकता. याशिवाय महिन्याला आणि हप्त्याला प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी तुम्हाला दिली जात आहे आणि नवनवीन कोर्सेस तिथे दर महिन्याला अवेलेबल होत आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमीचं जे प्लस कोर्स आहे ते घेण्यासाठी, सबस्क्रिप्शन घेण्यासाठी विसरू नका. चला तर आजचं जे टॉपिक आपल्यासमोर आलेलं आहे ते बघूया. पहा, या जी चालू घडामोडी आहे विद्यार्थी मित्रांनो, तर या चालू घडामोडी 11-12 ऑगस्ट 2019 चालू घडामोडी आहे. तर यामध्ये बघा की लिओनेल मेस्सी 2018-19 सालासाठी UEFA गोल ऑफ द सीझन अवॉर्डचा विजेता ठरलेला आहे. बार्सिलोना फुटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी हा 2018-19 सालासाठी युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन UEFA यांच्या गोल ऑफ द सीझन अवॉर्डचा पुरस्कार विजेता ठरलेला आहे. 2015 विद्यार्थी मित्रांनो बघा, 2015 आणि 2016 साली ही मेस्सीने हे विशेष पारितोषिक जिंकलेले होते. गेल्या 5 हंगामात हा पुरस्कार मिळविण्याची ती तिसरी वेळ आहे. त्याने त्यांच्या प्रतिस्पर्धी क्रिस्टियानो रोनाल्डोला पराभूत केले. त्यानंतर पहा, युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन हे युरोपमधील संघ फुटबॉल आणि बीच सॉकर्स आणि क्रीडा प्रकारचे प्रशासकीय मंडळ आहे. त्याचे अनेक सदस्य देश प्रामुख्याने किंवा संपूर्णपणे आशियामध्ये देखील आहेत. महामंडळा किंवा मंडळामध्ये 55 राष्ट्रीय संघ सदस्य आहेत. त्याची स्थापना 15 जून 1954 रोजी करण्यात आली होती. त्याचे मुख्यालय न्यॉन स्वित्झर्लँड येथे आहे. त्यानंतर समोर बघूया, पहा, विराटने झळकावलं 1 डेतील 42वं शतक. पाकिस्तानच्या जावेद मियादादलाही टाकले मागे. तर त्रिनिदाद टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत आपल्या लौकिकाच साजेशी खेळी साजरी केली आणि विराटने त्रिनिदादमध्ये सुरू असलेल्या या वनडेत आपला वनडे कारकिर्दीतलं 42वं शतक साजरं केलं. त्याने 112 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारासह शतकाला गवसणी घातली. या शतकासह विराटने आपल्या एकूण आंतरराष्ट्रीय शतकाची संख्या 67 नेऊन ठेवलेली आहे. त्याच्या या खेळीमुळे त्रिनिदाद वनडेत टीम इंडियाने मोठी धावसंख्याच्या दिशेने वाटचाल केलेली आहे. त्यानंतर पहा, पाकिस्तानच्या जावेद मियादादचा विक्रमही त्यांनी मोडला. विराट कोहलीने विंडीजविरुद्धच्या त्रिनिदाद वनडेत पाकिस्तानच्या जावेद मियादादचा 26 वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला. मियादादच्या नावावर विंडीजविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम जमा होता. मियादादने आपल्या वनडे कारकिर्दीत विंडीजविरुद्ध 1930 धावा त्यांनी केल्या होत्या. मियादादने विंडीजविरुद्ध आपले अखेरचे वनडे सामने 1993 साली तो खेळला होता. त्रिनिदादमध्ये विराटने 19वी धाव घेत मियादादचा हा विक्रम मोडून काढला. विराटने अवघ्या 34 धावांमध्ये हा विक्रम मोडून काढलेला आहे. समोर पाहूया, पहा, समोर उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचण्या घेण्यात येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अमेरिका, दक्षिण कोरिया यांच्या संयुक्त लष्करी कवायतीचा निषेध करण्यासाठी उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या. तर अध्यक्ष ट्रम्प यांनीही संयुक्त लष्करी कवायतीबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर उत्तर कोरियाचे नेते किम
किम जोंग उन यांनी या चाचण्या केल्या. तसेच दोन लघुपल्ल्याची आंतरखंडीय क्षेपणास्त्रही ईशान्येकडील हामुहंग शहरातून सोडण्यात आली. ही 400 किलोमीटर अंतर कापून कोरिया द्वीपकल्प व जपान यांच्या दरम्यानच्या सागरात कोसळली. त्यानंतर पहा, दर 2 आठवड्यात क्षेपणास्त्र चाचण्याची ही 5वी वेळ होती. या चाचण्या म्हणजे दक्षिण कोरिया व अमेरिका यांच्या संयुक्त लष्करी कवायतीविरोधात इशारा असल्याचे किम जोंग उन यांनी म्हटले आहे. त्यानंतर बघूया पहा, युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत जगात भारत 4था क्रमांक देश बनलेला आहे. क्रीडिया CRED AI व CBRE तपा याचं वृत्त असं की भारतातील कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि अमेरिका CBRE या संस्थांनी संयुक्तपणे तयार केलेल्या अहवालाच्या मते स्टार्टअप उद्योगांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात 3रा क्रमांकाचे किंवा 3रा क्रमांकावर पोहोचलेला आहे. तसेच युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत 4था क्रमांकाचा देश आहे. युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग जो आहे विद्यार्थी मित्रांनो, हा तयार करण्याच्या बाबतीत सध्या अमेरिका हा देशात प्रथम क्रमांकावर, त्यापाठोपाठ ब्रिटन येते, नंतर चीन येते, नंतर येते भारत. 2018 साली भारतात 8 युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार झालेले आहे, ज्यात झोमॅटो, ओयो, बायजूज, पेटीएम मॉल, उडान आणि स्विगी या कंपन्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर पहा, नेपाळात सापडले जगातील सर्वाधिक उंच सरोवर. पहा याचं वृत्त असं की नेपाळच्या हिमालय पर्वत रांगेत नवे सरोवर सापडले असून हे जगातील सर्वात उंचीवरील सरोवर ठरणार आहे. 4919 मीटर उंचावर असलेले तिलिचो सरोवर हे सध्या जगातील सर्वाधिक उंचावरील सरोवर आहे. विशेष म्हणजे तिलिचो सरोवरही नेपाळातच आहे. तर काही महिन्यापूर्वी गिर्यारोहकांच्या एका पथकाला नेपाळातील मणंग जिल्ह्यातील हिमालयाच्या पर्वतरांगात काजीन सारा सरोवर सापडले. हे सरोवर चामे ग्रामीण ग्रामपालिकेच्या हद्दीतील सिंगारखरका परिसरात होते. गिर्यारोहकांनी केलेल्या नोंदीनुसार हे सरोवर 5200 मीटर उंचीवर आहे. त्यानंतर पहा, तथापि याची अद्याप अधिकृत पडताळणी करण्यात आलेली नाही. हे सरोवर अंदाजे 1500 मीटर लांब आणि 600 मीटर रुंद आहे, असे चामे ग्रामीण नगरपालिकेचे मुख्य लोकेंद्र घाले यांनी सांगितले. तसेच सध्या सर्वाधिक उंचीवर सरोवर असा किताब असलेले तिलिचो सरोवर 4919 मीटर उंचावर असून त्याची लांबी 4 किलोमीटर रुंदी 12 किलोमीटर तर खोली 200 मीटर एवढी आहे असं म्हणण्यात येत आहे. समोर बघूया पहा, बजरंगला सुवर्णपदक विनेश अंतिम फेरीत. तर पहा हे काय आहे नेमकं, तर भारताच्या 2 आघाडीच्या पहिलवानांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये शानदार कामगिरी करत आपली लय कायम राखली. बजरंग पुनिया याने तबिलिसी ग्रा प्रीमध्ये आपल्या विजेतेपदाचा बचाव केला, तर विनेश फोगाट हिने मेदवेद कुस्ती स्पर्धेत 4थ्यांदा अंतिम फेरी गाठलेली आहे. याशिवाय जॉर्जियामध्ये खेळल्या गेलेल्या तबिलिसी ग्रा प्रीमध्ये गेल्या वर्षी सुवर्णपदक जिंकणाऱ्या बजरंग याने पुरुषाच्या फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये अंतिम सामन्यात इराणच्या पेईमन बिब्यानीला 2-0 अशी मात दिलेली आहे. त्यानंतर पहा, बेलारूसच्या मिस्कमध्ये मेदवेद कुस्ती स्पर्धेत विनेशने महिलांच्या 53 किलो गटात स्थानिक पहलवान याफ्रे मेनका हिला एकतर्फी झालेल्या सामन्यात 11-0 पराभूत सुद्धा केलेली आहे. समोर चालूया पहा, BCCI राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समितीच्या कक्षेत आली. तर केंद्र सरकारच्या वाढत्या दडपणामुळे भारतीय
क्रिकेट नियामक मंडळ BCCI राष्ट्रीय क्रीडा संघटनेचा दर्जा स्वीकारण्यास मान्यता दिली आहे, त्यामुळे ते आता राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समितीच्या कक्षेत येणार. त्यानंतर पहा की केंद्रीय क्रीडा सचिव राधेश्याम झुलानिया NADHA संचालक महासंचालक नवीन अग्रवाल CBI BCCI मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. जरी मंडळास आर्थिक स्वायत्तता असली तरी अन्य क्रीडा संघटनाप्रमाणेच BCCI ही राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या कार्यकक्षेत येणार आहे, त्यामुळे माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत त्याची माहिती घेण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा मिळणार आहे. त्यानंतर बघूया पहा विविध खेळाडूंच्या ठावठिकाण्याबाबत वेळोवेळी BCCIला NADA संस्थेकडून माहिती द्यावी लागणार आहे. ही माहिती न देणाऱ्या खेळाडूवर NADA संस्थेकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समितीने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करण्याच्या उद्देशाने आतापर्यंत स्वीडन येथे असलेली आंतरराष्ट्रीय उत्तेजक द्रव्य चाचणी व्यवस्थापन ही संस्था क्रिकेटपटूचे नमुने गोळा करून ते राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य चाचणी प्रयोगशाळेत जमा करीत आहेत. IDTM ही BCCIने नमुने घेण्यासाठी नेमलेली बाह्य संस्था होती. BCCI बाबत जर का पाहायचं झालं तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ याची तामिळनाडू सोसायटी नोंदणी कायद्याच्या अंतर्गत 1928 साली एक संस्था म्हणून स्थापन झाली आहे. त्याचे मुख्यालय मुंबई शहरात आहे आणि ही भारतातल्या क्रिकेटसाठी असलेले राष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे. हा राज्य क्रिकेट संघाचा एक महासंघ आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं आमचं लेसन जर का तुम्हाला आवडलं असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राइब करा, लाइक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.